छत्रपती संभाजीनगरात 12वीच्या पेपर तपासणीत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. 300 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत वेगवेगळी हस्ताक्षर असल्याचं समोर आलंय. फिजिक्सच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांच्या अक्षरविरहित दुसरं अक्षर आढळून आलंय. पेपर तपासताना शिक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला, त्यामुळे या विद्यार्थ्यांना बोर्डानं आता चौकशीसाठी बोलावलंय. दुसरीकडे विद्यार्थी मात्र आम्ही पेपरमध्ये काहीही चूक लिहिलेलं नाही आहे, बदल अक्षरे असलं अक्षर जे आहे ते आमचं नाही आहे, त्यामुळे आम्हाला त्रास नको अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे निकाल उशिरानं लागण्याची शक्यता आहे. मात्र पेपरमध्ये उत्तरपत्रिकेत कुणी अक्षर बदल केलाय त्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया. विशाल, काय नेमकी माहिती आहे, हा सगळा प्रकार लक्षात कधी आलेला आहे आणि आत्ताचे नेमके अपडेट्स काय? या सगळ्या प्रकार खरं तर धक्कादायकच म्हणावं लागेल. बोर्डाने आता या सर्व विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलवले आहे. 3 दिवस ही चौकशी चालणार आहे आणि सगळे विद्यार्थी अंबेजोगाई परळी या भागातील आहे आणि यांच्या फिजिक्सच्या पेपरमध्ये ओव्हर रायटिंग करण्यात आलंय. काही ठिकाणी काही इक्वेशन सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरं देण्यात आलेली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना बोर्डानं चौकशीसाठी बोलवलं, त्यांना पेपर दाखवण्यात आला आणि हस्ताक्षर तुमचं एका विचारण्यात आलं. विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर आमचं नाही असं सांगितलं. आमच्या पेपरमध्ये कोणी लिहिलं याची आम्हाला माहिती नाही, याची चौकशी करा असं आता विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर बोर्डाने सांगितल्यानुसार बोर्ड आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये आज नाहक त्रास या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे, कारण त्यांचा निकाल यामुळे उशिराला लागण्याची शक्यता आहे. मात्र जर विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये लिहिलं नाही तर मग पेपरमध्ये लिहिलं कोणी, ही बाब खूपच धक्कादायक आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याची गरज आहे.